तुम्हाला वाटतं संविधान बदलणं इतकं सोपं आहे? म्हणजे त्यांना आपण म्हणतो, आपण एक पॉलिटिकल नॅरेटिव्ह म्हणून ठीक आहे, पण संविधान बदलायचं आहे असं जे वारंवार एक पॉलिटिकल नॅरेटिव्ह मी त्याला म्हणेन, त्याच्या सभांमध्ये बोललं होतं की भाजप संविधान बदलेल, तुम्हाला वाटतं? कारण आदित्य तुम्ही आता उच्च शिकलेलो आहे, तुम्ही कायदा शिकलेला, तुम्हाला वाटतं खरंच 100%? बघा कसं असतं की एखाद्या कॉन्स्टिट्युशनल प्रोसेसमध्ये जर तुम्हाला तो आकडा मिळाला बहुमताचा, आणि मग तुम्ही देशभरात पण वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये ते काबीज केलं, कसं होतं बघा महाराष्ट्रात पण दुसरं सरकार तर बसलंच होतं महाविकास आघाडीचं, ते तोडून तुम्ही विचार करा ना, देशातली जी आता आपण परिस्थिती बघतोय, महाराष्ट्रातच संविधान जे बाजूला ठेवलेलं आहे ते इकडे लबाड नाही काय ते लवाद ट्रायब्युनल ते त्याच्यावर जे बसले होते अध्यक्ष, ट्रायब्युनलचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरजी, ह्यांनी संविधानाचा अपमान तर केलाच आहे. संविधानाप्रमाणे अँटी डिफेक्शन कायद्याप्रमाणे जर तुम्हाला पक्ष बदलायचं असेल आणि दुसरीकडे जायचं असेल तर तुम्हाला राजीनामा द्यायला लागतो, निवडणुकीला सामोरे जायला लागतं. 40 गद्दार जे घाबरून पळाले त्यांना कुठे राजीनामा घ्यायला सांगितलं आणि लिगलाइज करून ठेवली त्यांची चोरी ती. तसंच इलेक्शन कमिशन पूर्ण कॉम्प्रोमाइज जे आहे त्यांनी पण केलं. म्हणजे आपण पाहतोय देशातले जे महत्त्वाचे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्यावर दबाव आहे. आज व्हाईस चान्सलर्सना पत्र लिहायला सांगतायत, कुठे कोण अजून दुसरीकडे लिहायला सांगतायत. मूळ गोष्ट ही आहे की एखाद्या वेळी तुम्ही इन्स्टिट्यूशन जेव्हा हाती घेता आणि बहुमत जर आलं तर संविधान हे बदलू शकतात. आणि आज ज्या हुकुमशाहीप्रमाणे चाललेलं सगळं आपण पाहतोय, ईडीआयटी सीबीआय, मला एक भाजपचा नेता सांगा ज्यांच्या घरी ईडीआयटी सीबीआय गेले आणि त्यांना अटक केली. आमचे सूरज चव्हाण जे आहेत ते ज्या कंपनीत काम करत होते आरोप त्या कंपनीवर झाला म्हणून सूरज चव्हाणना अटक केली. कंपनीचा मालक मिंदे गटाचा नेता म्हणून बाहेर फिरतोय, प्रचार करतोय. मग हा कुठचा न्याय? आज केजरीवालजीनं अटक केलेली आहे, आज हेमंत सोरेनजीनं अटक केलेली आहे, संजय सिंगजी आत होते, संजय राऊत साहेब आत होते. पण आपण पाहताय भाजपमध्ये जे उडी मारून जातात, मग 70,000 कोटीचा घोटाळा असो किंवा मग आज आपण पाहतो दक्षिण मुंबईतले ते मिंदे गटातले उमेदवार 143 कोटीचं डिस्प्युट त्यांचं इन्कम टॅक्स बरोबर चाललंय, तरी ते उमेदवार आहेत तिथून भाजपकडून. हे कसं गणित उलटं? आणि मग हे सगळं जर होत असेल आपल्या देशात तर संविधान बदलणं तर काय काही करू शकतात ते?